आणि महत्त्वाची बातमी, मुसळधार पावसामुळे पुण्यातील बाबा भिडे पुलाला पाणी लागलेलं आहे आणि आता या पुलावरची वाहतूक पोलिसांनी बंद केलेली आहे. खडकवासला धरण 100% भरलेलं आहे आणि त्यामुळे त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे. प्रदीप, निखिल अगदी बरोबर आहे. खरं तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण जे आहे ते आता 100% भरलेलं आहे आणि 100% धरण भरल्यानंतर आपण पाहतोय की मुळामोठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. धरणाचे जवळपास 11 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि आपण पाहतोय की मुळामोठीचं नदीचं पात्र जे आहे ते आता पाण्याने भरून गेलेलं आहे. बाबा भिडे पुलाला या ठिकाणी पाणी लागलंय, त्यामुळे पुणे पोलिसांकडून या पुलावरची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला डेक्कनपासून पुणे महानगरपालिकेकडे जाणारा रस्ता जो आहे त्या रस्त्यावरती सुद्धा पाणी आलेलं आहे, त्यामुळे नदीपात्रातली वाहतूक जी आहे ते आता पुणे पोलिसांनी बंद केलेली आहे. जर कदाचित धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर असाच राहिला तर पाण्याचा क्यूसेकचा विसर्ग जो आहे तो सुद्धा आणखी वाढवला जाऊ शकतो, त्यामुळे हा रात्री हा पूल जो आहे तो सुद्धा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी पुलाला पाणी लागलंय, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पुणे पोलिसांनी इथली वाहतूक जी आहे ती बंद केलेली आहे. आपण पाहतोय की हे नदीचं विस्तीर्ण असं पात्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि नदीपात्रामध्ये खरं तर जो राडारोडा साचलेला आहे त्यामुळे सुद्धा फुगवटा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होतोय आणि आपण पाहतोय की नदीपात्रामध्ये पाणी जे आहे ते रस्त्यावरती शिरलेलं आहे, त्यामुळे इथली वाहतूक जी आहे ती सध्या खरं तर पोलिसांना बंद करावी लागलेली आहे. मात्र या ठिकाणी नदीपात्रामध्ये पाणी आल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की गर्दी जी आहे ती पाणी पाहण्यासाठी झालेली आहे, मात्र पोलिसांकडून आवाहन करण्यात येतं की पाण्याच्या जवळ कुणीही जाऊ नका अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या पोलिसांकडून देण्यात येत आहेत. मात्र खडकवासला धरण 100% भरल्यामुळे आता पुणेकरांची पाण्याची चिंता जी आहे ती मिटलेली. नक्कीच, धन्यवाद इकडेच माहितीबद्दल प्रदीप.